मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सचिन येतोय, सॉरी गणेश। नक्कीच अजयजी विषय मान्यवर या ठिकाणी उपस्थित, तसेच अनिल हजारे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। मान्यवर मंचावर आपण आसनस्थ आणि या सामन्याचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे। तेज तर्रार आणि महत्वाकांक्षी गोलंदाज पाहायला मिळेल साटगाव संघाकडनं, गणेश। तर स्ट्राईक गेंडवर फलंदाज चेतन, नॉन स्ट्राईक गेंडवर प्रशांत, सलामीची जोडी। चेतन स्ट्राइक एंडवर पहिला चेंडू घेऊन जातोय, गणेश लडार मधला चेंडू उंची अप्रतिम, अंतर कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पहिला झेल, पहिली साडेसाती, पहिली नाट, पहिली औदसा, पहिला मुतखडा बाजूला। दत्तात्रय पवार या ठिकाणी आलेत, साडगाव संघ त्यांना देखील आवडतो, त्यांची फलंदाजी बघण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेत। मंडळाच्या वतीनं सूचित केलं जातंय दत्तात्रय पवार आपण या ठिकाणी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे। नक्कीच हा सामना पाहण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून असंख्य लोक जोडली गेली आहेत आणि माध्यम ठरतंय 10 क्रिक वेदांत नेट सर्व्हिस केबल ऑपरेटर आमचे रमेशजी विषय यांच्या माध्यमातून। हा कट केलाय चेंडू कव्हरच्या दिशेला, अप्रतिम जेल टिपला गेलाय, हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न, विकेट क्रमांक दुसरी प्राप्त होती आहे। फलंदाज मात्र माघारी परतलेत, सुरुवात खऱ्या अर्थानं जी अभिभूती ती मात्र प्राप्त होत नाहीये, अजूनही स्कोरबोर्डवर एकही धाव पाहायला मिळत नाहीये, कारण गोलंदाजी मार्कवर कोण आहे तर गणेश, ज्याने मात्र अचूक टप्प्याची आणि चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत। दोन विकेट प्राप्त झाल्यात, एकही धाव पाहायला मिळत नाहीये। हा चेंडू निर्धाव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, काय गोलंदाजी करतोय गणेश आपल्या संघासाठी, खऱ्या अर्थाने जी सुरुवात करायला हवी होती ती मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु टिपायचा पाड्या या संघाकडनं अजूनही सुरुवात पाहायला मिळत नाहीये, संघाचं खातं देखील खोललं गेलं नाहीये, दोन विकेट मात्र प्राप्त झाल्यात। फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा जेल टिपला जातोय, विकेट क्रमांक 3, अजूनही संघाचं खातं खोललं नाहीये। विसरून चालणार नाही या रवीला, अर्धशतकी खेळी केलेला फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय, संपूर्ण संघाची जबाबदारी मात्र रवीला घ्यावी लागेल। हा फलंदाज एक विस्फोटक, आग ओकणारा फलंदाज आहे, हे विसरून चालणार नाहीये। गणेशने आतापर्यंत नक्कीच रोखलंय, परंतु आत्ता कोण येतोय तर सलामीचा जो फलंदाज रवी तो मात्र जाणीवपूर्वक मागे थांबला होता। फटकेबाजी पाहायला मिळेल, षटकार चौकार पाहायला मिळतील। दत्तात्रय पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत। फटका येतोय, चंडू वन बाउंस ओव्हर द रोप परार,
हा येतोय रवी स्टाईल सई एकविरा चषकामधील खणखणीत देर मगर दुरुस्त। तीन विकेट गमावल्यानंतर रवी आला। मी म्हटल्याप्रमाणे हा फलंदाज एक खतरनाक साबित ठरू शकतो बॅक टू बॅक। हा चौकार आल्यानंतर लेग बिफोर नाहीये। यस षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ चार धावा। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी चेंडू सुपूर्त केला गेलाय। एक महत्वाकांक्षी महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जाणारा सचिन याच्याकडे। तर स्ट्राईकवर कोण आहे प्रशांत हे देखील विसरून चालणार नाहीये। सलामीचा फलंदाज अजूनही एकही चेंडू खेळला नव्हता तो प्रशांत, मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतो। कवर ड्राइव पाहायला मिळतोय। सूर्य एक फटका आहे, दोन क्षेत्ररक्षक धावताय। चेंडू थोडीशी गती कमी झाली आहे, दरम्यान या चेंडूवर फक्त एक धाव प्राप्त होती आहे। स्कोरबोर्डवर धावसंख्या पाच धावा आणि षटक क्रमांक दुसरा हाताळला जात आहे। चांगली गोलंदाजी म्हणता येईल। केवळ रवी यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आहे, तदनंतर सिंगल घेतली गेली आहे प्रशांतने। स्ट्राईक मात्र रोटेट करून रवीकडे स्ट्राईक देण्याचा निर्धार झाला आहे। स्ट्राइक एंड वर रवी, तर गोलंदाजी मार्कवर सचिन। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, स्ट्रेट ड्राइव्ह झालाय। क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक। चेंडू फरार चार धावांसाठी। व्हाईटचा इशारा, नक्कीच वन बाउन्स देखील दिला गेलाय। साडगाव संघाला दोन धाब्यांची पॅनलाइज केलं गेलंय। दोन धाब्यांसाठी बारावा प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि हा चेंडू अप्रतिम ऑप्शनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग झालं नाही। रवी पूर्णपणे बीट होतोय। सचिन कमबॅक करतोय आपल्या संघासाठी। धावसंख्या मात्र दहा या अंकावर पोहोचलेली पाहायला मिळते। दुहेरी अंकामध्ये पदार्पण नुकताच झालेलं पाहायला मिळतंय, कारण धावसंख्या झाली 1-0 दहा धाबा। अक्रॉस द लाईन फटका खेळून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये। चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप फरार। रवी स्टाईल साई एकविरा चषकामधील चौकार।
चेंडू रोकला गेला अंतिम क्षणी आणि खराब चेंडू पैकी खराब क्षेत्ररक्षण अभावी धावा किती तर दोन धावा षटक क्रमांक दुसरा समाप्त दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धावा या षटकामध्ये आल्या 8 धावा या षटकामध्ये आला 12 धावा सॉरी आपण पाहतायत ऐकतायत नामदेव विलोवन क्रीडा मंडळ जसे आयोजित साई एकविरा चषक 2022 युवा पर्व 23 चं पर्व शहापूर तालुका म्हटल्यानंतर सर्व गुण संपन्न शैक्षणिक क्रीडा क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती झालेला माझा हा शहापूर तालुका आपल्याला पाहायला मिळतो यूट्यूबच्या माध्यमातून आणि स्पर्धा पाहायला मिळते आहे दसई येथील साई एकविरा चषक आध्यात्मिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नाविन्य मिळवलेला हा माझा शहापूर तालुका नवे नवे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्भसंस्कार जिथे झाले तो माहुली किल्ला देखील माझ्या शहापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळतो अक्रॉस द लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अपील केली गेली यस फलंदाज सांगतोय की खांद्याला स्पर्श करून चेंडू गेलाय कारण भीती कुठेतरी पाहायला मिळते कारण जाणतोय की जर या ठिकाणी बाद देण्यात आलं तर मात्र मोठं संकट येऊ शकतं संघावर प्रशांत आणि रवी यांची जोडी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एक जाणीवपूर्वक आणि जबाबदारीची खेळ करताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज धावसंख्या 16 या अंकावर स्थिरावलेली पाहायला मिळते हा फटका फसलाय जेल होईल का तीन क्षेत्ररक्षक आलेत कॉलिंग झाली नाही जेल धरतीला दान होतोय धावा घेतली गेली एक आणि एका धावेने धावसंख्या 17 धावा चुकी मोठी चुकी झाली आहे जेल कोणाचा सोडताय तर प्रशांत जो विस्फोटक फलंदाज रवी देखील तुर्तास स्तब्ध झाला होता प्रशांत बाद झाला तर मात्र संघावर मोठं संकट येऊ शकतं कारण टिपाईचा पाडा या संघाकडनं रवी आणि प्रशांत हेच महत्त्वाचे फलंदाज ओळखले जातात गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गणेश पहिलं षटक महत्त्वपूर्ण हाताळलं होतं या षटकामध्ये येतोय रवी स्टाईल पहिला या सामन्यामधील षटकार साई एकविरा चषकामधील उत्तुंग षटकार नक्कीच हा चेंडू मात्र गेंद आई लॉट में उससे भेज दिया पार्किंग लॉट में हा चेंडू यस गृहित धरला जातोय लेग स्टंपच्या वरून हा चेंडू जातोय पंच स्थगित पाहायला मिळाले आणि चांगली गोलंदाजी पहिलं षटक हाताळलं सचिनने 4 धावा दिल्या तदनंतर गणेशने हाताळलं तदनंतर सचिन आला सचिनने 12 धावा दिल्या तदनंतर पुन्हा एकदा गणेश आला जबाबदारी घेण्यासाठी आणि चांगली गोलंदाजी करतोय हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला स्ट्राईक एंडवर रवी तिन्ही स्टंप ओपन ठेवून या ठिकाणी खेळतोय हा फलंदाज आज शेवटच्या मुमेंटला घुसतो आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला काही फटकेबाजी करतोय षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी समाप्त झालं तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 24 धावा बघता
तुम्ही दहा रन टाकलं टाइम टेबल तुम्ही ग्रुपला चेक करा तीन षटकामध्ये धावा जर बघायला गेलात स्कोरबोर्ड वर 24 धावा लगावल्या गेल्यात 18 चेंडू 24 धावा आता मात्र उर्वरित दोन षटकांवर धावा जमा कराव्या लागतील कारण फटके येत आहेत परंतु प्रत्येक षटकामध्ये एक षटकार किंवा एक चौकार येतोय तदनंतर इतर चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा तरी घ्याव्या लागतील कारण चेंडू राहिलेत 12 आणि धावसंख्या आतापर्यंत 18 चेंडू खेळून काढलेत 24 धावा षटक क्रमांक 14 ऋषी येतोय गोलंदाजी मार्गवर तालमेल बिघडलेला पाहायला मिळतोय आणि फलंदाज होतोय प्रशांत या ठिकाणी बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये रवी चुकी करतोय पहिल्या चेंडूवर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होती आहे हा चेंडू देखील अप्रतिम खऱ्या अर्थाने जबाबदारी होती प्रशांत आणि रवीवर त्यांनी मात्र जबाबदारी घेतलेली पाहायला मिळाली नाहीये कारण जे फटके यायला हवे होते ते फटके कमी प्रमाणात आले फटके आले देखील परंतु इतर चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाले परिणामी धावसंख्या षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना 24 या अंकावर स्थिरावलेली आहे हा चेंडू देखील निर्धाव चांगली गोलंदाजी ऋषी संघासाठी महत्वपूर्ण षटक हाताळतोय चांगली कामगिरी का साडगाव संघ ओळखला जातो या टेनिस क्रिकेटमध्ये हे चांगल्या प्रकारे सिद्ध करून देत आहेत यंग प्लेयर्स गोलंदाजी करतायत आणि काय महत्वपूर्ण गोलंदाजी होती आहे पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय सिंगल घेतली गेली आहे रवीवरचा आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळतोय कारण स्ट्राईक रवी जाणतोय सेट झालेला आहे आणि जबाबदारी घ्यावी लागेल संघाची स्ट्राईक स्वतःकडे ठेवून चांगली फटकेबाजी करायची गरज खऱ्या अर्थानं साथ देण्यासाठी या ठिकाणी नितीन नक्कीच गेलाय परंतु स्ट्राईक जास्तीत जास्त वेळ रवीला घ्यावी लागेल आणि चांगले फटके खेळावे लागतील फटका आलाय फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल घेतला जातोय आणि रवी येतोय तंबूच्या आश्रयाला
परिणामी एक धाव घेतली गेली आहे. दुसरे धावीचा कॉल, दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होती है. या दोन धावेनी धावसंख्या 27 धावा आणि षटक क्रमांक 4 समाप्त. लो स्कोरिंग मैच पाहायला मिळते या ठिकाणी. आवाज येतोय नक्कीच, कारण आतापर्यंत टिपाईचा पडा या संपूर्ण सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करत होता, चांगली फटकेबाजी करत होता. त्याला मात्र गारद ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले साडगाव संघाला, कारण गोलंदाजी ठरतीये सर्वोत्तम अप्रतिम आणि अचूक टप्प्याची. टिळे संघाचा कर्णधार, कलंबे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. यापुढील सामना टिळे विपक्ष कलंबे, बिग फाईट पाहायला मिळेल. सुरेख सामने पाहायला मिळतील यापुढील सर्व, कारण शुलोत्तर संघाचा देखील सामना पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. आणि दोन्ही सामने विजयी झाल्यानंतर तिसरा सामना असणार शुलोत्तर संघाचा सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, काय गोलंदाजी झाली आहे. आता मात्र गोलंदाजीवर येतोय विनीत, हा देखील फलंदाज ओळखला जातो अप्रतिम साडगाव संघासाठी. विनीत जाणतोय कशा प्रकारची फलंदाजी होती आहे आणि कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. सर्वगुण संपन्न हा विनीत साडगाव संघासाठी अप्रतिम कामगिरी करतोय. चेंडू सरळ सोडून दिला जातोय. कोणता सामना आपण खेळतोय याची देखील दखल पाहायला मिळत नाही या टिकबाईच्या पाड्याकडनं, कारण केवळ 27 धावा स्कोरबोर्डवर आणि षटक क्रमांक 5 हाताळलं जात आहे. खराब खराब फलंदाजी पाहायला मिळाली. रनआउट षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी चेंडू विनीतकडे सोपवला गेला. जी कामगिरी पहिल्या षटकापासून पाहायला मिळाली आहे ती कामगिरी शेवटच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते आहे. आणि आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ जसे आयोजित साई कुऱ्या चषक. हा फटका नक्कीच नशिबाचा चौकार येईल का? यस, हा चौकार येतोय नशिबाचा. आणि आमचे पंच फैजल यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य पाहायला मिळतंय. या चेंडूवर धावा किती तर 4 धावा प्राप्त होत आहेत. नशिबाचा चौकार. धावसंख्या 31 या अंकावर पोहोचली आहे. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालंय. चेंडू लँड झाल्यानंतर मैदानाच्या थोडीशी गती कमी झाली, परिणामी या चेंडूवर 2 धावा तर नक्कीच आल्यात. या दोन धावींनी धावसंख्या 33 या अंकावर पोहोचली आहे षटकातील. मला वाटतं हा शेवटचा चेंडू, लास्ट चेंडू घेऊन जातोय विनीत मॅन फ्रॉम साडगाव. या चेंडूवर किती धावा येणार? ऍक्शन खूप अप्रतिम फलंदाजाची. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चकमा देतोय विनीत, गोलंदाजी करतोय हे देखील विसरून चालणार नाहीये. षटक क्रमांक 5 समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 33 आणि 2 धावांची पेनल्टी ऍड करून 35 धावा होत आहेत. विजयासाठी 30 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष.
या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये उपलब्ध झाला नाही तर 2 रनांची पेनलाइज, 2 रनांसाठी पेनलाइज केलं जाईल। फैजल सर आपलं कौतुक करावं तितकं थोडं पंचगिरी करताय, समालोचन करताय, क्रिकेट खेळताय, कबड्डी खेळताय, एग्जाम देताय, नवे नवे तर पोलीस भरतीचा फॉर्म देखील आपण भरलाय, कौतुक करावं तितकं थोडं। चक्कर मारून दाखवतो हे उतरून मैदानात घेऊन बॅट चक्कर मारून दाख इलेवन क्रीडा मंडळाने आयोजन केलंय क्रिकेटचा चषक ठेवलाय मनात गावापर्यंत पोहोचली। सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे, विनीत आणि सचिन मॅन फ्रॉम साटगाव। एक ताबडतोब फलंदाजी करणारे फलंदाज, हा सामना कमीत कमी षटकांमध्ये विजयी करण्याचा निर्धार असणार, कारण लक्ष ठेवलं गेलंय तब्बल 35 धावांचं आणि करायचे 36 धावा 30 चेंडूंमध्ये, 24 चेंडूमध्येच हे लक्ष कम्प्लीट केलं जाणार, कारण एक जबरदस्त पारी करणारे फलंदाज मैदानाच्या आत, येल्लो क्रप येल्लो ब्लॅक कॅप परिधान केलेले दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत। विनीत मॅन फ्रॉम साटगाव, मंचावर असलेल्या मान्यवरांना विनंती असेल की थोडासा आवाज कमी करायचे, सामन्याला सुरुवात होते, आपला आवाज आल्यामुळं यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतायत त्यांना देखील थोडासा अडथळा निर्माण होतोय, त्यामुळं विनंती असेल की आपण नक्कीच आनंद व्यक्त करा परंतु थोडासा कमी। पंचकृषीतील सामने खेळवले जात आहेत, सामना पाहायला मिळतोय, टिकबाईचा पाडा विपक्ष साटगाव, विनीत पहिला चेंडू, हा चेंडू कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका, नेत्रदीप विराट कोहली स्टाईल, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी। पहिला चेंडू सलामी देतोय, यलगार करतोय विनीत, या चौकाराने मात्र सुरुवात होतीय श्रीगणेशा होतोय, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, 30 यार्ड मध्ये जेल होऊ शकला असता परंतु चेंडू मात्र निष्ठून जातोय आणि एक संजीवनी प्राप्त होते विनीत साठी। काय फटकेबाजी करतोय, कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, लॉंग ऑनच्या दिशेला, लॉंग ऑफच्या दिशेला, स्क्वेअर लेगच्या दिशेला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला अप्रतिम फटकेबाजी करतो विनीत। हा चेंडू चकमा देऊन जातोय विकेट किपरला, चेंडू थांबेल का शेवटच्या मुवमेंट पर्यंत रोखण्याचा निर्धार, परंतु चेंडू सीमा रेषे पार, हा येतोय विनीत याच्या बॅट मधून दुसरा चौकार। मी भरतोय ना, मी जाणार आहे आता।
हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगली चेंडूफेकी पाहायला मिळाली. प्रशांतच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला हाताळले जात आहे आणि आतापर्यंत धावसंख्या 8 अंकावर एकेरी अंकामध्ये पाहायला मिळते. विनीत मात्र ऑन स्ट्राईकला. काय चकमा देतो विनीतला, प्रेशर पाहायला मिळतो विनीतवर थोडासा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकेरी अंकामध्ये 8 अंकावर पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनही साबूतपणे खेळतीये. नक्कीच षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी चेंडू सोपवला गेलाय चेतन या गोलंदाजाकडे. या षटकामध्ये ते जरी रोखलं गेलं तर मात्र नक्कीच कमबॅक होऊ शकतं टिकबाईचा पाड्या संघाचं, कारण समीकरण होतं 30 चेंडू आणि 36 धावांचं. पहिल्या षटकामध्ये आल्यात 8 धावा. चेतन याचा पहिला चेंडू पंचांना पार करतोय. अप्रतिम चेंडू. सचिन हा मात्र बीट होतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये गोलंदाजाला यश प्राप्त होतोय. खऱ्या अर्थानं जबाबदारी आली आहे, जबाबदारी घ्यावी लागेल आणि आलेलं संकट मात्र दूर करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुगंध दरबळेल ज्या वेळेस गोलंदाजी अप्रतिम होईल, कारण साटगाव संघ सारखा मातब्बर संघाला जर या कमी धावांवर रोखलं. आता मात्र डीप स्कोअर लेगच्या दिशेला चेंडूला फेकून दिला. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप फरार. सचिन धावसंख्या झाली आहे 12 धावा. एकही धाव धावून घेतली गेली नाही आहे. चौकार आणिच धावसंख्येला गती प्राप्त करून देत आहेत. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन हा चेंडू मात्र डीप स्क्वेअरला, एक्स्ट्रा डीप स्क्वेअरला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट बॉलमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगत होती आहे. नक्कीच रोखण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज चेतन मात्र नक्कीच या चेंडूवर कमबॅक करतोय. संकट आलेलं आहे संपूर्ण टीमवर. हा सामना मात्र जो संघ पराभूत होणार तो मात्र परतीच्या प्रवासाला जाणार. हा फटका येतोय उत्तुंग मिडॉनच्या दिशेला, चेंडू फेकून दिलाय. सचिन करतोय येलगार. यस इट इज मॅन फ्रॉम साटगाव. येतोय एक आकर्षक 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 षटकार. करतोय सचिन. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळतीय. पुन्हा एकदा चाबुक शॉट डीप स्क्वेअर लेगला चेंडू फेकून दिलाय. सीमा रेषेपार येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाजी येतोय या स्पर्धेतील तिसरा षटकार. बॅक टू बॅक
जी विषय यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट येतो अहन स्पोर्ट्सच्या माध्यमातून। तीस धावा काय फटकेबाजी पाहायला मिळते आहे। षटक क्रमांक तीसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय। रिवर्स अटेम्प्टचा प्रयत्न अटेम्प्ट सक्सेस झालाय। चेंडू फरार सीमेपार चार धावांसाठी नो बॉलचा इशारा येतोय। या मिळतील पाच धावा आणि पुढील चेंडू असणार प्रीट। आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना। चटकार मार लगावला तर अनिल हजारे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक। यस, प्रेक्षक काय चौकार आहे, 200 रुपये मात्र कमवलेत आणि या चौकाराने मात्र सामना होतोय विजयी साटगाव संघ। एकही धाव धावून काढली नाहीये। संपूर्ण चौकार आणि षटकाराने सामना खेचून घेतला। काय फलंदाजी झाली आहे, नक्कीच दिमागदार पद्धतीनं या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतायत। मॅन ऑफ द मॅच साटगाव संघाचा